गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा काढून मराठी नववर्षाचं वाजत गाजत स्वागत करण्यात येत आहे. या शोभायात्रांमध्ये विविध रंग पाहायला मिळाले. दादरमध्ये कशा प्रकारे शोभायात्रा साजरी करण्यात आली आहे पाहूयात. आता निर्बंध मुक्त महाराष्ट्र झाला आहे आणि त्यानंतरचं दादरचं चित्र आज उत्साहाचं वातावरण गुढीपाडवा नववर्षाचं स्वागत शोभायात्रा थोड्याच वेळात निघेल. मात्र त्याआधी हे सगळे मुंबई महापालिकेतल्या शाळेतील विद्यार्थी आहेत. अगदी नटून ठटून आलेले आहेत. प्रत्येकाने वेषांतर केलेलं आहे आणि या वेगवेगळ्या वेशभूषेत ते आता या शोभायात्रेत सहभागी होतात. ये दोन वर्ष ऑनलाईन शिक्षण आता कसं वाटतं? आता मोकळेपणे तुला फिरता येते. आज मास्क सुद्धा नाहीये कोणा. आज खूप मस्त वाटतं कारण की आज स्कूल पण चालू झाले आहेत आणि बिना मास्कचे सगळीकडे फिरायला पण येते. बाल शिवाजी सुद्धा आहेत आपल्यासोबत. काय नाव आहे तुझं? रेवान संतोष अन्नम. तू पण आलाय आता शोभायात्रेला? हो. एकटा आलास की आई बाबा सोबत आलाय? आई बाबांसोबत आलाय. ह्या सगळा महिला वर्ग नटून ठटून आलेला आहे आणि आज मास्क नाहीये त्यामुळे एक सेल्फी काढले जात आहेत. शिवाय एकत्र येऊन वेगळ्या प्रकारे उत्साह साजरा केला जातोय. या महिला वर्गांशी आपण जाणून घेऊयात की कशा प्रकारे आज हा उत्साह आहे. एक वेगळा आनंद आहे दोन वर्षानंतर जेव्हा हा गुढीपाडवा साजरा होतोय आणि त्यामध्ये शोभायात्रा. कसं बघताय महिला वर्ग एकत्र आलाय? आम्ही तर सर्वजणी नेहमीच एकत्र असतो पण दोन वर्ष आम्ही खूप मिस केलं हे सर्व आणि आज आम्हाला चान्स मिळाला या शोभायात्रेच्या निमित्तानं. तर आम्ही खूपच उत्साही आहेत आणि म्हणून सर्व नटून नटून आलो आहोत आणि मेन म्हणजे पारंपरिक वेशामध्ये आलो आहोत तर सर्वांचा उत्साह अजून वाढला आहे. ते वेगवेगळे प्रात्यक्षिक दाखवले जातात जे पारंपरिक खेळ आहेत. त्या पारंपरिक खेळांचे प्रात्यक्षिक दाखवले जातात. दांडपट्टा असेल किंवा आता थोड्याच वेळात महिलासुद्धा मंगळागौरीचे खेळ खेळतील. आणि या शोभायात्रेला आता खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आहे. रानडे रोड ते गोखले रोड अशी शोभायात्रा असणार आहे. प्रथमच होणार आहे या शोभायात्रेला गुढीपाडव्याच्या औचित्य साधून जे आम्ही आयोजन केलं आहे त्याला प्रचंड जोश आहे, जल्लोष आहे आणि आदरणीय मुख्यमंत्री साहेब यांनी जी काही निर्बंध शिथिल केले आहेत त्याचा एक वेगळाच जोश आज मला दिसून येतोय. अतिशय आनंद होत आहे कारण हा आपला भारतीय संस्कृतीचा नवीन वर्षाचं आगमन होतोय त्याच्याबद्दल आम्हाला खूप आनंद होत आहे. कारण वारकरी संप्रदायामध्ये टाळी वाजवावी, गुढी उभं राहावी, वाटती चालावी पंढरीची या माऊली ज्ञानोबराच्या उक्तीप्रमाणे आजचा फार आनंदाचा क्षण आहे. त्यामुळे वारकरी असतील, मुंबईचे डब्बेवाले असतील, महिला असतील, मुंबई महापालिकेच्या शाळेतली मुलं असतील, प्रत्येकजण प्रत्येक घटक या शोभायात्रेमध्ये सहभागी झाला आणि त्यामुळेच या नववर्षाच्या स्वागतासाठी जी शोभायात्रा दादरमध्ये निघालेली आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.